सहा मंडळी बराव का आणि वांत. महाराष्ट्र कोरोनाची खूपच खूप म्हणजे खूपच परिस्थिती खराब झाली आहे महाराष्ट्राची, तर काळजी घ्या. आणि वाजलेत 11:30, ब्लॉग एडिट करता करता खूप टाईम निघून गेला आणि जस्ट ब्लॉग टाकला आहे 2 नंबरचा, बघा शेअर करा. हां आणि तिसरा ब्लॉग आहे, त्यामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एडिटिंग करता करता थोडा उशीर झाला आहे, पण तुमचा प्रश्न असेल की बाबा उद्याचा ब्लॉग आज का स्टार्ट केला आहे, कारण असं सायकोलॉजिकल एक कॉन्सेप्ट आहे की कोणतंही काम उद्याचं काम जर आज जर चालू केलं तर चान्सेस जास्त असतात की ते काम कम्प्लीट होण्याचं. तर मला ही सिरीज 7 दिवसाची आहे, तिसऱ्या दिवशी हार नाही मानायची नाही का, म्हणून मी उद्याचा ब्लॉग आजच चालू केला, म्हणजे उद्या मी कंटिन्यू करेल. सगळीकडे माकडे माकडे आहेत, गांडले फाटले बर का बघून. तिकडे 3 कुठून सगळीकडे. कसा मंडळी बरा हो का, सर्वांना सुप्रभात. स्पेशली एक्सरसाइज मध्ये पहिला दिवस तरी दुसरा दिवस हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा पहिला दिवस आहे. भरपूर लोक पहिला दिवस चालू करतात, दुसरा दिवस खूप कमी लोक चालू करतात. मला वाटत होतं की आपण करावं नाही करावं करावं नाही करावं कंटिन्यू, पण विचार केला की लेट्स गो म्हणून आजची एक्सरसाइज चालू ठेवली. गच्चून असं काय दिसतं, एकदम हिरवगार. गाईनं खाल्ल्यापासून ह्याची काय ग्रोथच नव्हती, पण आता ह्याला नव्या पालव्या फुटाल त्या, चांगली गोष्ट ना, बरं वाटतं. आणि हे जे झाड लावलं होतं, जसं लावलं तेव्हापासून मी ही पहिले लिव बघतो आहे, एकदम भारी. सकाळ सकाळी उठलो आणि मोबाईलला ट्रायपॉडला चढकून होता, आणि मोबाईल बघितला आणि वॉशरूमला जाऊन आलो, मोबाईल तसंच कॉटो राहिला आणि झुपीच्या नादाने तसंच येऊन कॉटवर बसलो पलंगावर. काट्ट्या दिशा आवाज आला आणि हे झालं दुष्काळात 13 महिन्यासारखं, बरोबर आहे का. आता ह्याच्यावर चालू आहे, पण टू बॅड. तर कोरोनाचे सिच्युएशन बदचे बदतर व्हायले आहे, त्याच्यामुळं मंडळी सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की बाबा चहाच्या जागी काढा प्यायला चालू करा, कारण ते गरजेचं आहे. मी चालू केले, तुम्ही चालू करा.
चौ मंडळी भरावं का मस्त मजेत ना. तर कोरोनाची खूपच परिस्थिती बेकार होत आहेत. तर दादांनो आणि बहिणीनो काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या, खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ऐकतो की इतके कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते असं तसं एवढे, पण जेव्हा आपल्या जवळच्या लोकांची नावं येतात त्यावेळेस सिरियसनेस वाढते आणि हे खूपच सिरियस आहे दादा. प्लीज मास्क घाला, बाहेर फिरू नका. आय डोंट थिंक सो की काही गरजेचं आहे बाहेर फिरण्यापेक्षा, काळजी घ्या. मंडळी रोजा जी आहे ना ती रॉयल फॅमिलीची खूप मोठी फॅन आहे. आता तुम्ही म्हणता रॉयल फॅमिली म्हणजे कोण? रॉयल फॅमिली म्हणजे इंग्लंडची रॉयल फॅमिली जी आपल्यावर अधिराज्य 150 वर्ष अधिराज्य केलं वगैरे. पण काही दिवसापूर्वी त्या राणीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. पण एक प्रश्न आहे मला, राणीचा नवरा राजा पाहिजे ना, पण इथं वेगळं आहे, राणीचा नवरा प्रिन्स आहे. असं का? कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा.